महाराष्ट्र विधानसभेचे महाकौरे पाहत्रा फक्त एमकेएन वर। नमस्कार, एमकेएनच्या आढावा मतदारसंघाचा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांनी सगळीकडे जोर धरलाय। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवारांनी देखील प्रचारासाठी चांगलीच कंबर कसली आहे। 252 क्रमांकाच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा आढावा आपण आज पाहणार आहोत आमच्या आढावा मतदारसंघाचा या विशेष कार्यक्रमात। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात 10 वर्षांपासून भारत भालके प्रतिनिधित्व करतायत। यंदा हॅट्रिक करण्याची तयारी त्यांनी वेगानं सुरू केली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गाव भेट दौरा तर त्यांचे सुपुत्र आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। हा विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो। विद्यमान आमदार भारत भालके यांनी राष्ट्रवादीतून आपली उमेदवारी जाहीर केली आहे, तर भाजपच्या महाआघाडीतून पंढरपूरचे संत म्हणून व स्वच्छ चारित्र्य अशी ओळख असलेले सुधाकर पंत परिचारक हे मैदानात उतरलेत। मालका 10 वर्षांतर परत तुम्ही निवडणूक रिंगणामध्ये उतरताय, काय वाटतंय? लोकांनी उभा केलं म्हणून उभा राहिलो। कोणते प्रश्न सोडवावे असे आता वाटत काय? खूप प्रश्न आहेत, एक दोन प्रश्न नाही। आतापर्यंत 25 वर्ष सोडवले, आता पुढच्या 5 वर्ष झालेली असतील सोडवायचे। ते काय आमचा संबंध आहे त्यांचं त्याला माहित, काँग्रेसचं राष्ट्रवादी आम्ही कसं सांगणार? तुमची नाही भाऊ, मला काय माहित। 2009 मध्ये प्रशांत परिचारक यांनी भाजपातून पुरस्कृत उमेदवारी घेतल्यानंतर या ठिकाणी भाजपही वाढीस लागली आहे। 2014 निवडणुकीत 40,000 मतं मिळवल्यानंतर मंगळवेढ्याचे उद्योगपती समाधान अवताडे यांनी 5 वर्ष मतदारसंघात काम करून यंदा अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे। एकीकडे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केलेले विद्यमान आमदार भारत भालके, दुसरीकडे स्वच्छ चारित्र्य व जनमानसात नेहमीच राहणारे 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले सुधाकर पंत परिचारक, तर तिसरीकडे मंगळवेढ्यातील दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान अवताडे। सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेत जरी 20 उमेदवार मैदानात असले तरी खरी लढत या 3 उमेदवारांची म्हणजे तिरंगी होणार असल्याचं दिसून येत आहे। प्रचाराच्या निमित्तानं या निवडणुकीच्या रिंगणामध्ये खरं म्हणजे आपण बघतोय की दोन्ही मतदारसंघाचे प्रतिनिधी या निवडणुकीमध्ये असताना गेल्या 25 वर्षांमध्ये हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिलेला आहे। या मतदारसंघातील अनेक प्रश्न आहेत, त्या मतदारसंघातील अनेक समस्या आहेत, त्या समस्या आरोग्याच्या आहेत, त्या रस्त्याच्या आहेत, वाढीवस्तीच्या रस्त्यांच्या आहेत, त्या पिण्याच्या पाण्यांच्या आहेत, शेतीच्या पाण्यांच्या आहेत। खरं म्हणजे अशा अनेक समस्या स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर ज्या समस्या होत्या त्याच आज जनता येथील त्याच समस्येला आज जगडत आहे। खरं म्हणजे या मतदारसंघातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांचा आहे। हा बेरोजगारांचा प्रश्न या मतदारसंघामध्ये सोडवण्यासाठी इथल्या युवकांना, इथल्या महिलांना, इथले महिलांचे बचत गट चांगल्या पद्धतीने सक्षमीकरण करण्याची गरज आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये हे नक्कीच मी या जनतेने जर संधी दिली नक्कीच करून दाखवीन एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो। विजयाबद्दल काय वाटतं सर आपण? या 2019 या निवडणुकीमध्ये मी नक्कीच सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये गुलाल नक्कीच आपल्या या टाकतो। मतदार कोणाला कौल देईल आणि कोण विजय होईल हे येत्या 24 तारखेला समजेल। MKN न्यूज पंढरपूर, दिनेश खंडेलवाल। महाराष्ट्र विधानसभेचे महाकौरे पाहत रहा फक्त MKN वर।